गोपाल कृष्ण भगवान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि 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 हरि। त्यजूनि देहाभिमान एवोढ़ी सर्वांभूति हरि भक्ति गाढ़ी। तो कर्मा कर्मे पाई रगड़ी मुक्ति पाय झाड़ी निज केशी। भगवान श्री पांडुरंग राय संत ज्ञानोबा राय तुकोबा राय संत मोतीराम महाराज गुरुवरे मारुती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपण एकनाथी भागवताचं चिंतन करत आहोत। सर्वजण मिळून भगवान गोपाल कृष्णाची नाथ बाबाची सेवा करूया। कथेचं अनुसंधान अशा प्रकारे सुरू आहे। आमचे नारायणजी राजा जनकजीला भगवंताच्या नामस्मरणाचं भगवंताच्या कीर्तनाचं म्हणजे भागवत धर्माचं महत्त्व सांगत आहेत। बाबा राजा देहाचा अभिमान काढून टाकावा आणि सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी भगवंत पाहून भगवंताची भक्ती करावी, मग अशाला कर्म अकर्म बाधू शकत नाही, उलट चारही मुक्ती त्याच्या पायाजवळ येऊन स्वतःच्या केसानं त्याचे पाय झाडतात, सेवा करतात त्याची। तो ज्याकडे कृपा दृष्टी पाहे त्याचे निर्दळी भव भये। तो जेथ म्हणी राहे तेथे लाभे लाहे मुक्ती सुख। काय त्याचा अधिकार होतो, किती श्रेष्ठ अधिकार होतो। तो ज्याच्याकडे कृपा दृष्टीनं पाहतो त्याचं सुद्धा जन्म मरणाचं दुःख संपून जातं। तो जिथं म्हणेल तिथं मुक्ती सुख नांदत राहत लाभत। त्याचे नि अनुग्रह करी देव प्रगटे दिनाच्या अंतरी। त्याच्या कर्मा कर्माची बोहरी स्वयं श्रीहरी करू लागे। नाथ बाबा सांगू लागलेलाय, त्यानं जर एखाद्यावर अनुग्रह केला तर त्याच्या हृदयात भगवंताचं प्रागट्यीकरण होतं, त्याच्या अंतकरणात देव प्रगट होतो आणि त्याच्या कर्मा अकर्माची काय करतो, बोहरी करून टाकतो म्हणजे संपून टाकतो। आणि स्वतः भगवान त्याच्या सोबत राहतो। जेवी प्रगटल्या दिनमनी अंधार जाय जळोनी। राम प्रगटल्या हृदय भुवनी कर्मा कर्म धुनी सजची। राजा ज्याप्रमाणे आकाशामध्ये सूर्य निघाल्या बरोबर एका क्षणामध्ये इकडं सूर्य निघावा आणि इकडं अंधार पळून जावा, तसंच या हृदयामध्ये एकदा राम प्रगट झाल्याच्या नंतर कर्म आणि अकर्म कसं राहू शकेल बाबा, तर ते धुतल्या जातात म्हणजे तिथून नाहीसे होतात, अजिबात कर्मा कर्म शिल्लक राहू शकत नाही। भगवंताची नाम कीर्ती याची नामे परम भक्ती। भक्ती पासी चारी मुक्ती दासित्वे वसती नृपनाथा। राजा अशा प्रकारच्या भगवंताच्या नामाची कीर्ती महान आहे बाबा, फार मोठ्या नामा भगवंताच्या नामाचा पोवाडा आहे आणि यालाच भगवंताच्या नामालाच काय म्हटलं जातं, श्रेष्ठ भक्ती म्हटलं जातं बाबा राजा। कारण या भक्तीजवळच काय असतात, चारही मुक्ती नांदत असतात। म्हणून कशा नांदत असतात, दासीसारख्या त्याच्या सेवा करतात। ऐकोनी भक्तीची पूर्ण स्थिती
रोमांचित झाला नृपती आनंदाश्रू नयनी वाती सुखावली आवृत्ती दुल्लतू राजा अशा प्रकारे नवनारायणाच्या मुखातून भक्तीची पूर्ण स्थिती ऐकल्या बरोबर आमचे राजा जनकजी रोमांचित झालेले सर्वांगावर रोम उभे राहिलेले आहेत राजाचे डोळ्यातून आनंद अश्रू बाहेर पडत आहेत आणि अंतकरणामध्ये राजा अतिशय सुखी झालेला आहे आणि आनंदामध्ये या सुखामध्ये राजा जनकजी डुल्लत आहेत सांगता विदेहाची स्थिती नारदू सुखावे निज चित्ती तो उल्हासे वसुदेवा प्रती सांगे समाप्ती इतिहासाची राजा आमचे देवर्षी नारद मुनी जे दुसऱ्या अध्यायामध्ये सांगायला सुरुवात केली आमच्या नारद मुनीने हा पाचवा अध्याय आहे दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा या पाचव्याचा थोड्या वया शिल्लक राहिलेल्या आहेत इथपर्यंत आमचे देवर्षी नारद मुनी वसुदेवजींना सांगत आहेत बाबा राजा वसुदेवजी अशी त्या विदेहनगरीच्या राजा जनकाची स्थिती झाली आणि हे सांगत असताना देवर्षी नारद मुनींनाही भयंकर भयंकर असा आनंद झालेला आणि या ठिकाणी हा इतिहास संपलेला आहे नवनारायणांनी भागवत धर्म सांगितलेला आहे राजा तुला मी तो सांगितला हरी नारद उवाच धर्मान भागवतान नित्थम श्रुत्वाथ मिथिलेश्वरः जायन्ते यान मुनिन प्रीत सोपाध्यायो ह्य पूजयत नारद इतिहास सांगतू तेवीच आनंदे डुल्लतू तेने आनंदे बोलतू भक्तीचे मथितू वसुदेवा प्रती भागवत धर्माचा संपूर्ण इतिहास देवर्षी नारद मुनींनी कुणाला सांगितलेला आहे वसुदेवजींना सांगितलेला आणि सांगत असताना ते स्वतःही डुल्लत आहेत आणि आनंदानं बोलत आहेत जणू काही भक्तीचं सारच आमच्या नारद मुनींनी वसुदेवजींना सांगितलेलं आहे या परी जयंती सुती भगवंताची उद्भट भक्ती सांगितली परम प्रीती मिथिलेशा प्रती निज बोधे वसुदेवजी अशा पद्धतीनं त्या जयंती सुतानी राजा जनकजीला भगवंताची उत्तम प्रकारची उद्भट प्रकारची भक्ती सांगितली बाबा आणि त्या मिथिलेश नगरीच्या मिथिलेशाला मिथिला नगरीच्या राजा जनकजीला असा बोध केलेला आहे ऐकोनी त्यांची वचना सुख झाले विदेहाची आमना मगाती प्रीती पूजना जयंती नंदना पूजिता झाला वसुदेवजी अशा प्रकारे त्या राजा जनकजीनं त्या नवनारायणाच्या मुखातून भागवत धर्म श्रवण केला भगवंताची परमभक्ती श्रवण केली अतिशय सुखी झालेला आहे राजा आणि अतिशय आवडीनं पुन्हा एकदा त्या सर्वांची काय केली त्या राजानं पूजा केली श्रवणे झाली अति विश्रांती तेने पूजे लागी अति प्रीती विदेहा उल्हासुचित्ती स्वानंद स्थिती पूजिता झाला
राजा त्या नवनारायणाच्या मुखातून भगवंताच्या भक्तीचं श्रवण केल्यामुळं राजाच्या मनाला अतिशय विश्रांती झालेली आहे. म्हणून त्यांची अतिशय आवडीनं तो पूजा करत आहे. उल्हासानं स्वानंदानं नवनारायणांची राजा जनकजी पूजा करतात. पूजेचा परमादरू जयंती नंदना केला थोरू उपाध्याय जो अहल्या कुमारू तिने अत्यादरू पूजेसी केला. राजा अतिशय आदरानं त्या नवनारायणांची राजा जनकजीनं पूजा केलेली आहे. आणि जनकाचा जो पुरोहित आहे अहल्येचा पुत्र शतानंद त्यांनी सुद्धा आदरानं या नवनारायणांची पूजा केलेली आहे. असे आमचे शुकाचार्य म्हणून राजा परीक्षितीला सांगतात. वसुदेवजींना देवर्षी नारद मुनी सांगतात. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तू, श्रीगुरुचरणार्पणमस्तू. गोपाल कृष्ण भगवान की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय.